नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कीर्ती टीचर शिक्षण प्रवाह या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। हॅलो, मी मोना। विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण खेळू करू शिकू या नवीन विषयाची सुरुवात करत आहोत। आज आपण त्यातील पहिला घटक आरोग्य हा घटक शिकणार आहोत। चला तर मग शिकूया। बालमित्रांनो, आज आपण शिकणार आहोत कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण या विषयांतर्गत येणारा आपला विषय, तो म्हणजे खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकातील आरोग्य हा घटक आपण आज शिकणार आहोत। इयत्ता दुसरी आणि आजचा आपला घटक आहे आरोग्य। बालमित्रांनो, प्रत्येकाला आपले आरोग्य चांगले राहावे असे वाटते, तुम्हालाही नक्कीच वाटत असेल, हो की नाही? मग हे आरोग्य चांगले कसे राहावे यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत बरं? या घटकाची माहिती आपल्याला आज मी सांगणार आहे। चला तर मग पाहूया। पहा बालमित्रांनो, माझी दिनचर्या 1.1 माझी दिनचर्या। दिनचर्या म्हणजे काय? तर दिवसभरात तुम्ही ज्या ज्या गोष्टी करता त्याचा एक साधारण क्रम। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही ज्या काही गोष्टी दररोज करता त्यालाच आपण दिनचर्या असे म्हणतो। मग चांगले आरोग्य राहण्यासाठी आपली दिनचर्या कशी असली पाहिजे? चला तर पाहूया। सगळ्यात अगोदर म्हणजे पहाटे लवकर उठणे, सूर्योदया पूर्वी उठणे हे आरोग्यासाठी खूप चांगले असते। सकाळी उठल्यानंतर आपले अंथरूण पांघरूण आपण व्यवस्थित ठेवले पाहिजे। आणि उठल्यानंतर सर्वप्रथम प्रातर्विधीला गेले पाहिजे, त्यासाठी शौचालयाचा वापर करावा। प्रातर्विधी झाल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावे आणि प्रातर्विधीला जाण्यापासून स्वतःला कधी रोखून धरू नये, ही गोष्ट आपल्या आरोग्यासाठी फार महत्वाची आहे। प्रातर्विधी झाल्यानंतर हात स्वच्छ करून आपण आपले दात घासले पाहिजे। दात घासण्यासाठी तुम्ही दंतमंजन तसेच विविध टूथपेस्टचा वापर करू शकता। दात व्यवस्थित आणि स्वच्छ सर्व बाजूंनी घासणे गरजेचे आहे। दात घासल्यानंतर अंघोळ करणे हा भाग खूप महत्वाचा आहे। आपल्या शरीराचे सर्व अवयव अंघोळ करताना आपण स्वच्छ केले पाहिजे। अंघोळीसाठी गरम किंवा थंड आपल्या सोयीप्रमाणे योग्य ते पाणी वापरावे। त्याचप्रमाणे साबणाचा सुद्धा अंघोळ करताना वापर केला पाहिजे व शरीराचे सर्व अवयव स्वच्छ केले पाहिजेत। दररोज अंघोळ करणे हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे। अंघोळ झाल्यानंतर आपण व्यवस्थित व नीटनेटके दिसणे सुद्धा महत्वाचे आहे, नाही का? म्हणूनच आपले केस तेल लावून व्यवस्थित विंचरले पाहिजेत, म्हणजे आपण नीटनेटके दिसतो। यानंतर जेवण करणे हा सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे। आपल्याला जेवढी भूक आहे तेवढेच अन्न ताटात वाढून घेणे, तसेच सर्व प्रकारचे अन्न खाणे महत्वाचे आहे। फक्त आपल्या आवडीचे पदार्थ खाणे ही गोष्ट करू नये। संतुलित आहार घ्यावा, भाजी पोळी आमटी सलाड या सगळ्या गोष्टी आपल्या आहारामध्ये असल्या पाहिजेत। आणि हा आहार आपण जेव्हा घेतो तेव्हा ते जेवण वेळेवर करणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे। जेवण करताना बोलू नये, त्याचप्रमाणे जेवण करताना आपण आपल्या ताटातील सर्व पदार्थ संपवावे। आपण
नीटनेटके व व्यवस्थित राहणे यामध्ये कपडे घालणे हा भाग खूप महत्वाचा आहे. आपण रोज व्यवस्थित व नीटनेटके स्वच्छ कपडे घातले पाहिजेत. तसेच आपल्या कपाटातील इतर सर्व कपडे हे व्यवस्थित सुद्धा ठेवले पाहिजेत. यामुळे आपण नीटनेटके दिसतो. तुम्ही सर्व मुले शाळेत जाता. शाळेत जाताना शाळेचा युनिफॉर्म घालून जाणे महत्वाचे आहे आणि शाळेत दररोज जाणे सुद्धा महत्वाचे आहे. शाळेत जाताना आपल्या दप्तरातील कोणत्या वस्तू न्यायच्या आहेत त्याची आधी पूर्वतयारी करून ठेवावी. हा सुद्धा आपल्या रोजच्या दिनचर्येचा एक महत्वाचा भाग आहे. यानंतर आपल्या शिक्षकांनी दिलेला अभ्यास हा आपण दररोज वेळच्या वेळी पूर्ण केला पाहिजे. त्याचप्रमाणे अभ्यास करताना व्यवस्थित ताठ बसणे आणि अभ्यासाच्या योग्य पद्धती स्वतःला लावून घेणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपल्या आरोग्यामध्ये आपले शरीर तंदुरुस्त असणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपण वेगवेगळे खेळ खेळले पाहिजेत. शाळेत किंवा घरी मित्रांबरोबर मैदानावर खेळणे म्हणूनच खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते आणि शरीराचा व्यायाम होतो. यामुळे आपले आरोग्य सुद्धा चांगले राहते. आपल्या घरी वेगवेगळे कुटुंबातील सदस्य असतात आणि यातील काही सदस्य हे ज्येष्ठ असतात, म्हणजेच वयाने मोठे असतात. अशा ज्येष्ठ व्यक्तींची आपण कामे ऐकली पाहिजेत किंवा घरातील काही छोटी छोटी कामे आपण केली पाहिजेत, ज्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांना मदत होईल. आपल्या दिनचर्येतील झोपणे हा सर्वात शेवटचा घटक. आपल्या शरीराला पुरेशी झोप मिळणे खूप महत्वाचे आहे, कारण झोपल्याने आपल्या शरीराला विश्रांती मिळते. रात्री खूप उशिरापर्यंत जागू नये. झोपण्याच्या वेळा ठरवून घ्याव्यात आणि त्या वेळेतच झोपावे. लवकर निजे, लवकर उठे आणि त्यास आरोग्य व चांगले आयुष्य लाभे ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. म्हणूनच योग्य वेळेत झोपणे हे खूप महत्वाचे आहे. बालमित्रांनो, आरोग्याच्या बाबतीत आपण आपली दिनचर्या हा घटक पाहिला. या पुढचा घटक आपण पाहणार आहोत तो म्हणजे हातांची स्वच्छता. पहा बरे, या चित्राचे नीट निरीक्षण करा. हातांची स्वच्छता कशी करावी हे यामध्ये सांगितले आहे आणि त्यासाठी कोणकोणत्या साधनांचा वापर केला पाहिजे हे सुद्धा इथे दिले आहे. या चित्रांचे नीट निरीक्षण करा. हातांची स्वच्छता ही कधी करावी? तर जेवण करण्याआधी, जेवण केल्यानंतर हात स्वच्छ करावेत. तसेच तुम्ही बाहेर खेळायला जाता, खेळून आल्यानंतर सुद्धा आपण आपले हात स्वच्छ केले पाहिजेत. त्यानंतर शौचालयास गेल्यानंतर सुद्धा आपण आपले हात नीट स्वच्छ केले पाहिजेत. हाताची स्वच्छता करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे पाहूया. सर्वप्रथम आपण हात स्वच्छ करत असताना ते हात व्यवस्थित पाण्याने ओले करून घेतले पाहिजेत. पहा, पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दाखवले आहे. त्यानंतर आपण हातावर लिक्विड सोप किंवा साबण घेऊन ते तळव्यावर व्यवस्थित चोळून घेतले पाहिजे. त्यानंतर आपल्या दोनही हातांची बोटे ही नीट लिक्विड सोपने स्वच्छ करून घेतली पाहिजे. चित्रांमध्ये तुम्हाला या सर्व कृती दिसत आहेत. आपल्या हातातील तळव्यांचा वरचा भाग आणि खालचा भाग दोन्ही व्यवस्थित स्वच्छ केला पाहिजे. तसेच हात मनगटापर्यंत आपण चोळून स्वच्छ केले पाहिजेत. जर आपण हातांची नीट स्वच्छता ठेवली नाही तर आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात. हाताची स्वच्छता करताना आपण कोणकोणत्या गोष्टी वापरू शकतो बरं? साबण, साबणाचा वापर तुम्ही करू शकता.
त्याचप्रमाणे द्रवरूप साबण म्हणजेच लिक्विड सोपचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता. हात धुवत असताना आपण वॉश बेसिनचा सुद्धा वापर करावा. हात स्वच्छ धुतल्यानंतर रुमालाचा वापर करून हात कोरडे करावेत. अशा पद्धतीने आपण हातांची नीट स्वच्छता केली पाहिजे. जर हातांची स्वच्छता नीट केली नाही तर आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. म्हणूनच ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे. हातांची स्वच्छता पाहिल्यानंतर आता आपण पुढचा भाग पाहणार आहोत, तो म्हणजे आपला आहार. 1.3 माझा आहार. मुलांनो, आहार हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा घटक आहे. कारण आहार व्यवस्थित नसेल तर आपले शरीर तंदुरुस्त राहू शकणार नाही. तुम्हा सर्वांना माहित आहे की आपल्या आहारामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात किंवा कोणकोणते घटक असतात. सर्वप्रथम तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची फळे खाता. फळे ही आपल्या आहारामध्ये नक्कीच असली पाहिजेत. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही खाता, हो की नाही? आणि या भाज्यांचा सुद्धा आहारात समावेश असला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा आपल्या जेवणात कोणकोणते घटक असतात बरं? वरण भात, वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या किंवा भाकऱ्या, त्याचप्रमाणे कडधान्यांची उसळ, सॅलड, दूध सुद्धा आपल्या आहारामध्ये असते. वेगवेगळ्या कच्च्या अशा सॅलडच्या प्रकारांचा सुद्धा आपल्या आहारामध्ये समावेश असतो. त्याचप्रमाणे आपल्या आहारामधला एक खूप महत्वाचा घटक आहे, तो म्हणजे पाणी. आपण दिवसभरामध्ये भरपूर पाणी पिले पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्या आहारात येतात. मग आहाराच्या बाबतीत आपण काय काळजी घेतली पाहिजे? आपला आहार यामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा भरपूर समावेश असावा. तसेच आपल्या ताटात वाढलेले अन्न हे आपल्याला जितके हवे आहे तितकेच घ्यावे. ताटातील अन्न पूर्ण संपवावे. आहारामध्ये विविध फळे ही बदलून घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे भरपूर पाणी पिले पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेवणापूर्वी आणि जेवणानंतर हात स्वच्छ धुतले पाहिजे. आहारामध्ये आणखीन एक गोष्ट आहे ज्याकडे आपण नीट लक्ष देणे महत्वाचे आहे. ते म्हणजे पहा, इथे काही चित्र दिसत आहेत. नेहमी पिऊ नये. कोणते पदार्थ असे आहेत की जे आपण नेहमी घेऊ नयेत? तर चहा, कॉफी किंवा शीतपेय म्हणजेच कोल्ड ड्रिंक यासारखे पदार्थ आपण आहारामध्ये नेहमी घेणे टाळले पाहिजे. तसेच बर्गर, वडापाव, पिझ्झा यासारखे पचनासाठी कठीण असणारे पदार्थ हे आपण नेहमी खाऊ नयेत. याचा आहारामध्ये समावेश हा अत्यंत कमी असला पाहिजे. आपल्या आहाराच्या बाबतीत या सगळ्या गोष्टींची जर काळजी घेतली तर आपले आरोग्य नक्कीच चांगले राहील. चला पुढचा घटक पाहूया. आपल्या आरोग्यासाठी काही सवयी या वाईट असतात. या वाईट सवयी आपण टाळल्या पाहिजेत. आता आपण पाहणार आहोत वाईट सवयींना प्रतिबंध हा घटक. मुलांना मोबाईल, टीव्ही किंवा व्हिडिओ गेम आपण जर जास्त वेळ हे पाहिले तर आपल्या डोळ्यांवर त्याचे दुष्परिणाम होतात. आपली दृष्टीवर सुद्धा त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणून याचा अतिवापर आपण टाळला पाहिजे. जेव्हा खरोखर गरज आहे त्यावेळेसच टीव्ही किंवा मोबाईल यांचा वापर आपण केला पाहिजे. प्रथमोपचार. तुम्ही हा शब्द ऐकला असेल किंवा काही जणांनी ऐकलाही नसेल. प्रथमोपचार म्हणजे काय बरं? जेव्हा खेळताना तुम्हाला कधी लागते किंवा खरचटते तेव्हा सर्वात आधी त्यावर ज्या पद्धतीचे उपचार आपण करतो त्याला प्रथमोपचार असे म्हणतात. या प्रथमोपचारामध्ये काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आपल्या शाळेमध्ये तुम्ही सर्वांनी पाहिली असेल की एक प्रथमोपचार पेटी असते. जेव्हा एखाद्या मुलाला खेळताना लागते
तेव्हा या प्रथम उपचार पेटीचा वापर करून त्यावर आपण उपचार करतो. काय काय असते बरं या प्रथम उपचार पेटीमध्ये? तर चिकट पट्टी, त्याचप्रमाणे कापडी पट्टी, कॉटन पासून बनवलेली पट्टी, कापूस असतो, आयोडीनची बाटली असते, बँडेड असतं आणि मलम असतं. या सगळ्या गोष्टी प्रथम उपचार पेटीमध्ये असतात आणि याचा वापर आपण आपल्याला जेव्हा खेळताना लागतं तेव्हा नक्कीच केला पाहिजे. कारण प्रथम उपचार केल्यानंतर लागलेली जखम ही लवकर बरी होण्यास मदत होते. इथे एक प्रश्न दिला आहे, तो प्रश्न तुम्ही वाचायचा आहे आणि योग्य पद्धतीने सोडवायचा आहे. वाचा व योग्य चिन्ह वापरा. चिन्ह दिलेली आहेत, एक चिन्ह बरोबरचे आहे आणि एक चिन्ह चूक या शब्दासाठी वापरायचे आहे. पाहूया पहिले वाक्य. ताटातले आवडते व नावडते सर्व पदार्थ नेहमी संपवतो. ही गोष्ट किंवा ही कृती योग्य आहे म्हणून बरोबरचे चिन्ह आपण येथे करायचे आहे. सर्व भाज्या खात नाही, आरोग्याच्या दृष्टीने ही चुकीची सवय आहे. नियमित व्यायाम करतो, ही कृती योग्य आहे. घरी नेहमी मोबाईल खेळतो, आपल्या दृष्टीसाठी हे चांगले नाही म्हणून ही कृती अयोग्य आहे. घरी सतत टीव्ही बघतो, ही कृती सुद्धा आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही. दिवसभरात भरपूर पाणी पितो, ही कृती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. या आरोग्य घटकातला आपण पुढचा घटक पाहूया, तो म्हणजे स्वच्छता. आपण स्वच्छता ही अनेक दृष्टीने करणे महत्वाचे आहे. केवळ आपल्या शरीराची स्वच्छता हाच घटक महत्वाचा नाही, तर आणखीनही काही गोष्टी स्वच्छतेच्या बाबतीत महत्वाच्या आहेत, त्या पाहूया. मुलांनो, आपण स्वच्छता या घटकामध्ये शाळेची परिसर स्वच्छता सुद्धा केली पाहिजे. तुम्ही आणि तुमचे सहकारी यांनी मिळून आपल्या शाळेचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. कारण आपण शाळेच्या परिसरामध्ये सुद्धा खूप वेळ असतो आणि त्याचा सुद्धा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो, म्हणून शाळेचा परिसर सुद्धा स्वच्छ ठेवला पाहिजे. ज्याप्रमाणे शाळेचा परिसर स्वच्छ ठेवता तसेच आपले घर आणि घराचा परिसर सुद्धा स्वच्छ ठेवला पाहिजे. घरातील केर कचरा वेळच्या वेळी काढला पाहिजे. घरातील वस्तू व्यवस्थित व योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत आणि आपले घर स्वच्छ कसे राहील याकडे नियमित लक्ष दिले पाहिजे. आपण स्वच्छता गृहाचा सुद्धा नीट वापर केला पाहिजे आणि ते स्वच्छ सुद्धा ठेवले पाहिजे. बंद स्वच्छता गृहाचा वापर करावा, स्वच्छता गृह वेळच्या वेळी स्वच्छ करावे. अशा पद्धतीने आपण शौचालय आणि स्वच्छता गृह सुद्धा नीट व स्वच्छ ठेवले पाहिजे. शौचालयावरून आल्यावर किंवा जेवणापूर्वी, जेवण झाल्यावर, खेळल्यानंतर आपण आपले हात स्वच्छ धुतले पाहिजेत. या सुद्धा गोष्टी स्वच्छतेच्या दृष्टीने खूपच महत्वाच्या आहेत. मुलांनो, परिसर स्वच्छतेनंतर आपण जो कचरा जमा करतो तो कचरा आपण कशा पद्धतीने टाकला पाहिजे? तर आपण ओला कचरा टाकण्यासाठी हिरव्या कचरा कुंडीचा वापर केला पाहिजे आणि सुका कचरा टाकण्यासाठी निळ्या रंगाची कचरा कुंडी असते तिचा वापर केला पाहिजे. अशा प्रकारे कचऱ्याचे वर्गीकरण करून तो कचरा आपण योग्य त्या ठिकाणी टाकला पाहिजे. कचरा कुंडीचाच वापर आपण त्यासाठी केला पाहिजे. रस्त्यावर, इतरत्र कुठेही कचरा फेकू नये. आरोग्य या घटकांतर्गत पुढचा एक घटक आपण पाहणार आहोत, तो म्हणजे शरीराचे अवयव. तुम्हा सर्वांना शरीराचे अवयव माहित आहेत, हो की नाही? मग सांगा पाहू, आता खालील क्रियांमध्ये कोणकोणत्या अवयवांचा वापर होत आहे? तुम्हाला इथे काही कृती दिसत आहेत आणि या कृती करताना
आपल्या शरीराचे कोणते अवयव आपण वापरतो आहे हे तुम्हाला सांगायचे आहे. पहा, पहिल्या चित्रामध्ये एक मुलगा फेकण्याची कृती करत आहे. ही कृती करत असताना कोणते अवयव वापरले जात आहेत, तर हात हे अवयव वापरले जात आहेत. पुढची कृती पाहूया, वरील वस्तू उचलणे. हा मुलगा टेबलावरील वस्तू उचलत आहे, त्यासाठी हाताची बोटे, हात तसेच कोपर यासारख्या शरीराच्या अवयवांचा वापर होतो. त्या पुढील कृती पहा, चालणे. चालणे या कृतीमध्ये आपल्या पायाचे स्नायू वापरले जातात. आणि पुढील कृती आहे, खालील वस्तू उचलणे. एखादी वस्तू जी खाली ठेवली आहे ती उचलण्यासाठी आपल्याला हात तसेच आपल्या हाताचे वेगवेगळे स्नायू आणि शरीराचे इतरही अवयव आपल्याला या कृतीमध्ये वापरावे लागतात. तुम्हाला शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांची नावे माहीत आहेत. या कृती तुम्ही सुद्धा करून पहा आणि आपल्या शरीराचे कोणकोणते अवयव या कामी वापरले जातात याचा अनुभव घ्या. बालमित्रांनो, तुम्हाला आरोग्य या घटकाबद्दल सर्व माहिती या घटकामध्ये आलेली आहे. आपण ती व्यवस्थित पद्धतीने पाहिली आहे, ती नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल. पुन्हा भेटूया एका नवीन घटकासह. तोपर्यंत धन्यवाद.